भुदरगड तालुक्यातील अनफ खुर्द इथून गारगोटीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या चारचाकी गाडीचा दासेवाडीजवळ असणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून पन्नास फूट खोलदरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झालेत जहीर जावेद शेख आणि आदिल कासम शेख अशी मृतांची नावं आहेत दोघेही तरुण अनफ खुर्द गावातले असून या घटनेमुळं गावावर शोककळा पसरली आहे आदिल शेख कासम हा नवीन चारचाकी गाडी घेण्यासाठी कोल्हापूरला जात होता स्वत आदिल शेख हा गाडी चालवत होता अनफ खुर्द इथून निघाल्यानंतर थोड्याच अंतरावर असणाऱ्या चांदमवाडी दासेवाडी दरम्यान असणाऱ्या पुलावर चालकाचा ताबा गाडीवरून सुटल्यानं गाडी पन्नास फूट खोल खाली ओढ्यात गाडी कोसळली या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर जखमी आदिल शेख कासम याला उपचारासाठी कोल्हापूरकडे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद भूदरगड पोलिसात झाली आहे आदिल शेख हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता तर जहीर जावेद शेख याचे वडील चार वर्षांपूर्वी मयत झाले असून पाठीमागे आई भाऊ आणि बहीण आहे तरुण युवकांच्या अशा दुर्दैवी झालेल्या अपघातानं आदिलच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे